गेल्या 2 वर्षात नागपूरहून सुरू झालेली ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. यापूर्वी नागपूर जबलपूर आणि त्यानंतर नागपूर इंदोर या 2 वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून सुरू करण्यात आल्या असून या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वर सोमवारी नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सजून धजून उभी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मुख्य कार्यालयातून नागपूर सिकंदराबादसह देशभरातील विविध मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली. कृपया ध्यान दीजिए, वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही समय में आ रही है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदूर, गांधीनगर, अहमदाबाद अशा एकूण 8 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात. त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली, तर पुणे ते हुबळी अशी दुसरी, तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे. या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे.